वणी 2 दिवसापूर्वी पैनगंगा नदी पात्रावर अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा अचानक बेपत्ता झाला. तो नदीत बुडाला असावा या शंकेने 2 दिवसापासून यवतमाळचे बचाव पथक पैनगंगा नदीच्या पात्रात त्याचा शोध घेत आहे. मात्र 2 दिवसानंतरही त्याचा शोध न लागल्याने प्रशासन हादरला झाला आहे. तो पाण्यात नक्की बुडाला की आणखी काही घातपात झाला अशा शंका आता घेत आहे. जीवन प्रेमबहादूर सिनर वय 24 असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. तो कोदलगाव येथील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स मध्ये कामाला होता. 26 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता सुमारात तो अंघोळीला म्हणून पैनगंगा नदीच्या काठावर गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. तो नदी पात्रात बुडाला अशी चर्चा गावात झाली. त्यानंतर महसूल प्रशासनाला कामाला लागले. बुधवारी जीवनाच्या शोधासाठी यवतमाळ येथील बचाव पथक कोतवाल गाव दाखल झाले. ज्या ठिकाणून तो बुडाला असे सांगण्यात आले तेथील डोह खोल असले तरी नदी पात्र आता संत आहे. त्यामुळे तो वाहून जाण्याची शक्यताच कमी असल्याने बुधवारी या पथकाने त्याच्या परिसरात शोध घेतला. मात्र तो कुठेही सापडला नाही. गुरुवारी या पथकाने दिवसभर कोलगाव पासून जुगारदर पर्यंत नदी पात्रात शोध घेतला. मात्र काही हाती लागले नाही.